The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Mano Pubbandama Dhamma Mano Siddha Mano Maya Manasache दुठेना भासति वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वहतु पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनि संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या साजापूर येथील श्रद्धावान धम्म उपासिका आणि उपासक सुषमाताई अरविंद पवार यांनी आपल्या मेहनतीतून सम्यक आजीविकेतून निर्माण केलेल्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश धम्मविधी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर येथील संपूर्ण भिक्षु संघासह श्रामणेर संघाच्या शुभ हस्ते इथे संपन्न होत आहे। तेव्हा आज या प्रसंगी सम्यक अरविंद पवार या बालकाचा जन्मदिवसही आहे आणि त्याच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या गृहप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होत असता या ठिकाणी उपस्थित संपूर्ण श्रामणेर संघ संपूर्ण पवार परिवार पवार परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी श्रद्धावान धम्म उपासक उपासिका साजापूर येथील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामधून या ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये येऊन प्रचंड मेहनत जिद्द आणि चिकाटी मनामध्ये ठेवून काबाड कष्ट करून
अरविंद पवार आणि सुषमाताई पवार यांनी या परिसरामध्ये स्वतःच हक्काच सुंदर असं हे घर तयार केलंय आणि या घरामध्ये आज आपल्या भिक्षू संघाच्या शुभ हस्ते तुम्हा सर्वांना निमंत्रित करून हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम इथे संपन्न होत असता त्यांचा सुपुत्र सम्यक त्याच्या जन्मदिनाचं त्यांनी औचित्य साधलाय आणि अनेक दिवसांपूर्वी आमच्याकडून ही तारीख प्राप्त केली होती आणि या तारखेला आज भिक्षू संघाला चिवर भोजन आदी दान देऊन आपणासही भोजन दान देऊन हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे तेव्हा आपण सर्वांनी आज या मंगलमय दिनी पवार परिवाराकडून पूज्य भिक्षू संघाला मिळणारं भोजन चिवर आदी दान यासाठी आणि सम्यक बाळाच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी पवार परिवार करीत असलेल्या या पुण्याचं आपण अनुमोदन करावे. एकदा सम्यक बाळाच्या जन्मदिनाचं त्याला शुभेच्छा आशीर्वाद म्हणून आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये त्याचं कौतुक करावं. ये हुई ना बात, देखो खुश हो गया सम्यक. हा सुखी हो बेटा, सुखी हो. गुड बॉय आहे, मम्मी पप्पाच गुड, मम्मी गुड पप्पा आहे, त्यामुळे पप्पा लेकर गुड असतात. तर त्यामुळे बघा आज इथे हा कार्यक्रम संपन्न होत असता सुंदर असं हे डेकोरेशन, सुंदर अशी भिक्खू संघाचा सन्मान केला. बघा भगवान बुद्धांनी सांगितलं, श्रद्धा असेल तरच माणूस आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आत्मसात करतो. जीवन जगताना बरेच अडथळे येत असतात प्रत्येकाच्या वाट्याला, परंतु आपलं मन, आपले विचार, आपला आचार जर चांगला असेल तर निश्चितपणे तशा लोकांची प्रगतीही होते आणि तशाच लोकांच्या जीवनामध्ये सुख शांती नांदत असते. भगवान बुद्धांनी सांगितलं, गृहस्थ लोकांकडे चार गोष्टी जर व्यवस्थितपणे असतील, चार गोष्टींमध्ये गृहस्थ लोक जर परिपूर्ण असतील तर निश्चितपणे त्यांच्या वाट्याला सुख शांती समाधान प्राप्त होते आणि त्यांचं वैवाहिक जीवन, संसारिक जीवन, गृहस्थी जीवन देखील एकदम आनंदाने भरून जाते. तर थोडक्यात मी तुम्हाला या संदर्भात उपदेश करणार आहे. जेवण तर आहेतच बापा, जेवण तर आहेतच, बिलकुल सर्वांच्या साठीच जेवण आहेत. पंक्ती लय उठवतात लोक, लय खातात, पण आमची तारीख घेतली यासाठी इथे तुम्हाला जे बसवलंय, इथे तुम्हाला जे बोलवले तर कदा जेवायलाच बोलवलेलं नाहीये. लय पूर्णाच्या पोळ्यां चपात्यां काय काय खाऊ खाऊ आपला समाज आज या अवस्थेला पोहोचलाय. बाबासाहेबांनी भरभरून दिलाय, पण नुसतं खाण्यातच जीवन वाया नाही गेलं पाहिजे. धम्मही समजला पाहिजे आपल्याला, बुद्धाचं वचनही समजलं पाहिजे, बाबासाहेबही समजले पाहिजे. नाही तर खाण्यासाठी जगायचंय आणि जगण्यासाठी खायचंय आणि फक्त खातच राहायचंय आणि पुढे पुढे जायचं, त्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून आम्हाला आमच्या पवारताई विहाराशी संबंधित आहेत, विहारात येतात, सेवा करतात, पवार साहेब विहारात येतात, त्यांची श्रद्धा आहे आणि हा जो खटाटोप केलाय, गृहप्रवेश होतात, पूजा वंदना झाली की बस पंगत बसली की झालं, लोक म्हणतात गिफ्ट दिलं की गृहप्रवेश. पण त्यांचा आग्रह आहे दोघा नवरा बायकोचा, भंतीची धम्मदेसना झाली पाहिजे. आमचे नातेवाईक आलेले आहेत, गावातली लोक आलेली आहेत आणि त्यांच्या समोर धम्मदेसना होणं आवश्यक आहे. जेवायचं काय मोठी गोष्ट आहे, उशीर झाला तर काही फरक पडत नाही. पिढ्यान पिढ्या आपल्या उपाशीच होत्या, आज बाबासाहेबांना तुपाची रोटी आपल्या वाट्याला दिलेली आहे. पण कोणत्याही कार्यक्रमात जर भंतेजी असतील, चिलवान गुणवान विद्वान अभ्यासू, तर त्यांची धम्मदेसना आपण आयोजित केली पाहिजे. म्हणून एकदा सुषमाताई आणि अरविंद पवार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही तुम्हाला मी थोडक्यात सांगेल भगवान बुद्धांनी काय सांगितलंय. तर भगवान बुद्ध म्हणाले, बघा सुख प्रत्येकाला हवं हवं असं वाटतंय. आम्ही श्रीमंत झालो पाहिजे, सुखी झालो पाहिजे, आमचा परिवार सुखी राहिला पाहिजे, ही इच्छा प्रत्येकाला असते. पण सर्वांच्याच इच्छा पूर्ण होतात काय? होतात काय? काही काही ठिकाणी श्रीमंती आहे पण दुःख ही प्रचंड प्रमाणात आहे, आणि काही काही ठिकाणी श्रीमंती कमी आहे पण सुख भरपूर आहे. का होत असेल असं? कारण भगवान म्हणाले, भौतिक गोष्टीत सुखच देतील असा काही विषय नाही आहे, पैसा सुखच देईल असा काही विषय नाही आहे. जिथे समाधान नाही आहे मनाचं, जिथे मन निर्मळ नाही आहे, जिथे आचरणिक आपला स्वभाव नाही आहे, तिथे सुख शांती नांदू शकत नाही. म्हणून भगवान म्हणाले, पैसा कमवता पण आला पाहिजे.
लक्षपूर्वक ऐका चार गोष्टी भगवंताने कोणत्या सांगितल्या. आनंदी जीवन कोण जगू शकते, कोण आनंदी राहू शकते, कोण सुखी राहू शकते हे जेव्हा भगवंताला विचारलं तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की पैसा कमवताही आला पाहिजे आणि पैसा खर्च पण करता आला पाहिजे. लक्षपूर्वक ऐका तुम्ही, पैसा कमवताही आला पाहिजे आणि पैसा खर्चही करता आला पाहिजे, आपण कर्ज बाजारी नसलो पाहिजे. किती गोष्टी झाल्या? तीन गोष्टी झाल्या. पैसा कमवा म्हणाले भगवान बुद्ध, गरीब राहा असे नाही म्हणाले भगवान बुद्ध, गरिबीची निंदा केली भगवान बुद्धाने. जरी गरीब घरामध्ये कोणी जन्माला आलेलं असेल तर भगवान म्हणाले आपण दीर्घोद्योगी असायला पाहिजे, मेहनत करणारे असलो पाहिजे, संघर्ष करणारे असलो पाहिजे, हातावर हात ठेवून किंवा मायबापाच्या संपत्तीवर आपण रिकामे जगलो नाही पाहिजे, फुकटचं खाल्लं नाही पाहिजे, आपण मेहनत करून पैसा कमवला पाहिजे, धन कमवलं पाहिजे आणि संपत्ती कमवली पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सम्यक आजीविका बाळगून तुम्ही धन कमवा, परंतु फक्त कमवतच राहू नका. एक कपाट भरलं की दुसरं, दुसरं भरलं की तिसरं, एक मजला झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, एक प्लॉट झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, एक गाडी झाली की दुसरी तिसरी, असं करता करता लय कमवलंय आणि कमवण्याच्या नादामध्ये लोक दूर दूर गेले जवळचे, कमवण्याच्या नादामध्ये आरोग्य गेले कामातून, आणि मग तो कमवलेला पैसा दवाखान्यात दे, मग तो कमवलेला पैसा नको नको त्या ठिकाणी दे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले कमवलं पाहिजे पण खर्चही करता आलं पाहिजे. तुम्ही आपले प्रवचन ऐकत असाल तर मी रोजच सांगत आहे भगवान बुद्ध म्हणाले जे काही कमवताय तुम्ही धन संपत्ती पैसा त्याचे चार हिस्से करत जा. जर सुख पाहिजे आहे ना तर ह्या चार गोष्टी तर सांगितल्याच भगवंताने, पण पैसे धन संपत्ती कमवताना तिचा खर्च कसा करावा, विनियोग कसा करावा, तिची इन्व्हेस्टमेंट कशी करावी, दोनाचे चार कसे करावे जेणेकरून ती संपत्ती आपण कमवलेली आपल्याला सुख शांती देईल, तर यासाठी म्हणून भगवंताने पहिला या प्रवचनातला जो मुद्दा सांगितला की धन कमवलं पाहिजे आणि दुसरा पॉइंट सांगितला धन खर्चही करता आलं पाहिजे. तर खर्च कुठं करा म्हणाले भगवान? चार भाग करा म्हणाले भगवान. पहिला भाग करा म्हणाले की तुम्ही जे कमवताय त्याचे चार भाग करत असताना पहिला भाग बाजूला काढून ठेवा माता पितांची सेवा करण्यासाठी. तुम्हाला वाटते ना तुमचा पैसा, तुमची संपत्ती तुम्हाला सुख दिलं पाहिजे, तर भगवान बुद्ध म्हणाले नुसतंच कमू कमू ठेवत असाल आणि योग्य ठिकाणी खर्च करत नसाल तर कोणतीच प्रॉपर्टी, कोणतीच संपत्ती सुख देऊ शकत नाही खऱ्या अर्थाने. तर भगवंताचं वचन आहे, भगवान म्हणाले संपत्तीचा पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी वेगळा ठेवा, दुसरा संपत्तीचा हिस्सा पत्नी मुलं बाळ यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी, त्यांच्या पोटा पाण्यासाठी वेगळा काढून ठेवा, तिसरा संपत्तीचा हिस्सा भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी काढून ठेवा. संपत्तीचा तिसरा हिस्सा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, जसं तुम्ही बँकमध्ये पैसे ठेवता, प्लॉट घेऊन ठेवता, घर घेऊन ठेवता, काय काय दागिने घेऊन ठेवता ना, तर भगवंतानं सांगितलेलं वचन आहे की तिसरा हिस्सा इन्व्हेस्टमेंट साठी गुंतवणूक करा म्हणाले. कारण उद्या कोणतं दुःख आहे, कोणतं संकट आहे, लग्न आहे, कार्य आहे, खाऊ खाऊ आपण पैसा येऊ लागला आणि खाऊ लागलो, पैसा येऊ लागला आणि संध्याकाळी गडप. लय लोकांचं तसंच गणित होते आम्हाला माहिती आहे. जे लोक कामाला जातात भरपूर लोक, तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे, पण बऱ्याच लोकांचं गणित असंच आहे की कमवायचं आणि संध्याकाळी पैसे मिळाले की त्यातले 75% पैसे कुठं कुठं जातात त्याची मी तुम्हाला सांगण्याची काही गरजच नाही. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी वनवास ते सगळे, चटणी संपली, मीठ संपलंय, मग पीठ आणता का उसणं, आणि काय काय घेता का कुठून उसणं, आणि पुन्हा व्याज घेता का कोणाकडून, कर्ज घेता का, आणि मग कर्ज होते, व्याज होते, आणि ते टेन्शन देते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले माता पित्याची सेवा एक हिस्सा, दुसरा हिस्सा पत्नी मुलं बाळ त्यांचा सांभाळ, तिसरा हिस्सा तुमच्या पोटाचा उदरनिर्वाह करण्या, तिसरा हिस्सा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, आणि चौथा हिस्सा दान पुण्यासाठी. हे बुद्धाचं वचन आहे, अनाथ पिंडकाला दिलेलं हे प्रवचन आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ज्या घरातून आपल्या संपत्तीचे असे चार हिस्से होतील त्याच घरातली ती संपत्ती त्या घरातील लोकांना सुख देऊ शकते, अन्यथा फक्त पोटच भरू दे, येऊ दे येऊ दे, माता पित्याची सेवा करायची नाही, मूल बाळ बायको यांच्यावर काही खर्च करायचा नाही, इन्व्हेस्टमेंट काहीच करायची नाही, आणि दान तर कधी जिंदगीत द्यायचं नाही, तर मला सांगा सुख देईल का आपली संपत्ती? देत नाही, हे भगवंताचं वचन आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की पैसा कमवावा एक पॉइंट, पैसा खर्च करावा, तिसरी गोष्ट कर्ज बाजारी होऊ नये.
कारण कर्जबाजारी झाल्यावर काय होऊ शकते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तुमच्या कोणावर जर कोणाचं कर्ज असेल, ऋण असेल, ऋण असतील, तर त्या व्यक्तीची, त्या घरातल्या लोकांची काय मानसिकता असते हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. कारण जर दारात येऊन कोणी रोज रोज म्हणत असेल आमचे पैसे कधी देता, तुम्हाला जे दिलंय ते कधी देता, तर बघा भाकर गोड लागत नाही, जेवण गोड लागत नाही, आपलंच अन्न गोड लागत नाही. परेशान असतात लोक, बीपी हाय होतो लोकांचा, टेन्शन ये वाढते लोकांचं, शुगर वाढते लोकांची, एकदम आत्महत्या करायला लोक तयार होतात. बघा शेतकरी आत्महत्या करतात, बघा कर्जबाजारी झाल्यामुळे. कालच परवाच बघा एका औरंगाबादमध्येच बघा या ठिकाणी एक मुलगा गाडी घेऊन गेला. बघा त्या दिवशी नितीन भाऊनं सांगितलं, एक मुलगा त्याची स्वतःची गाडी घेऊन गेला, त्याचं काहीतरी असंच पैशाचं व्याजाचं मॅटर झालं होतं काहीतरी, आणि गाडी एकदम नको त्या ठिकाणी त्यानं उभी केली डोंगराच्यात कुठंतरी, पायथ्याशी चिठ्ठी लिहिली की बा मी आता वैतागलो आहे, मी परेशान झालो आहे, माझ्याच्यानं सहन होत नाही आहे आणि मी माझं जीवन संपवतोय, आणि तो पोरगा कुठं गायब आहे बघा एकदम. हे बघा अशा घटना घडतात. म्हणून भगवंताने 26 वर्षांपूर्वी ह्या उपदेशाला सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणाले की तुम्ही कर्जबाजारी झाले नाही पाहिजे. जरी घेतलंय कोणाचं तर प्रामाणिकपणे दिलं पाहिजे. जर पैसे घेऊन किंवा काही उसनं व्याजानं घेतलंय आणि तुम्ही जर ते परत केलं नाही तर लोक शाप देतात. बघा शाप किती शाप देतात बघा, लेकरा बाळांचं वाईट हो म्हणतात. भगवंताने मंगल मैत्री करायला सांगितली, तुम्हाला माहित, मंगल मैत्री सद्भाव करायला सांगितलं ना भगवंताने. आणि जर मग आपल्यामुळे कुणाचं वाईट झालं असेल किंवा आपण कुणाचे पैसे किंवा धन संपत्ती काय जे असेल चुकतं केलं नसेल तर मला सांगा त्या घरातल्या लोकांकडून आपल्याबद्दल असं म्हणतील का, काय हरकत नाही त्यांचं मंगलच हो बुडवले ते बुडवले असं म्हणतात का लोक. लेकरांना घरातल्या लोकांना शिव्या शाप देतात, नको नको ते बोलतात, बदनामी करतात त्या लोकांची की ज्यांना कर्ज त्यांनी दिलेलं असते. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले जर कोणाचं काही घेतलंय तर ते लगेचच चुकतं केलं पाहिजे. जो शब्द दिला आपण त्या दिवशी आपण चुकतं केलं पाहिजे, नाही त्या दिवशी झालं तर त्यांना माफी मागितली पाहिजे. बा 2 दिवसानं मी देतो, बिलकुल देतो, परंतु भगवंताचं तर वचनच आहे कर्जबाजारी होऊ नका. कारण ज्यांच्याकडून आपण घेतलेलं असते पैसा प्रत्येकाला प्रिय असतो. तुमच्या माहितीसाठी धन प्रत्येकाला प्रिय असते, संपत्ती प्रत्येकाला प्रिय असते. आणि जर कोणी कोणाची संपत्ती घेते किंवा कोणाला देते तर बिलकुल त्यांची अपेक्षा करणं साहजिकच आहे. आणि म्हणून भगवंताने हा तिसरा पॉईंट सांगितलेला आहे, कर्जबाजारी नसलो पाहिजे आपण जीवनामध्ये. आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट सांगितला भगवान बुद्धांनी, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जरी आपल्याकडे उपलब्ध असतील तरी आपण धार्मिक असलो पाहिजे. जर घरामध्ये सुखशांती पाहिजे असेल तर आपण धार्मिक असलो पाहिजे. केवळ पैसा सुख देत नाही, केवळ मुलं बाळ सुख देत नाही, केवळ नातेवाईक सुख देत नाहीत, पण आपलं मन जर सन्मार्गावर प्रतिष्ठित केलं असेल, आपली बुद्ध धम्म संघावर जर श्रद्धा असेल, आपण जर दान पुण्य करणारे असेल, आपण जर उपोषित पालन करणारे असेल, आपण जर पंचशील पालन करणारे असेल, आपण जर ध्यान करणारे असेल, आपण परोपकारी असेल, विहारात जाणारे असेल, आपण भिक्खू संघाला घरी बोलवणारे असेल, भोजन आदी दान चिवर आदी दान देणारे असेल तर त्याला धार्मिकता म्हटलेलं आहे. बाबासाहेबांचं आपल्या समोर लय मोठं उदाहरण आहे. ज्या लोकांना वाटते की बुद्धाची पूजा फक्त लग्नात आणि कुठंच केली पाहिजे, मूर्त्या बिर्त्याची पूजा फक्त एखाद्या कार्यक्रमातच केली पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे बाबासाहेबांचा. MA PhD DSC LLD D.Litt बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेले बाबासाहेब सुविधा नसताना, कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना एवढ्या डिग्र्या घेतलेले, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेले, कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये शिकून आलेले बाबासाहेब इथे 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माची दीक्षा घेतात. गुरु चंद्रमणीच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी म्हणून बुद्ध धम्माचा स्वीकार करतात. जर शिक्षणच सर्व काही आहे, पैसाच सर्व काही जर आहे किंवा पद प्रतिष्ठा मानपानच सर्व काही जर आहे तर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म कशासाठी स्वीकारला, हा प्रश्न प्रत्येक बौद्ध व्यक्तीने स्वतःला विचारला पाहिजे की मी जगतोय कशासाठी, मी करतोय काय माझ्या जीवनामध्ये, केवळ पैसाच कमवतोय का, केवळ पद प्रतिष्ठेच्याच मागे धावतोय का, केवळ ज्ञानीच आहे का मी की बुद्ध धम्माचं आचरणही करतोय, ह्या गोष्टी आपण स्वतःला विचारल्या पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं की जर मायबाप म्हणून धार्मिक असतील एखाद्या घरातले
आता मी बोलता बोलता म्हणालो बघा सम्यक बघा त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, लगेच आला तो, वंदा मी भंतेजी आणि वंदन केलं बघा, हे संस्कार आहेत बघा बिलकुल। आणि मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रवचनाचा भर याच्यावरच असतो, मायबाप ध्यानावर असतील तर लेकर ध्यानावर असतात। तुम्ही किती ज्ञानी आहात मायबाप म्हणून, तुम्ही किती शिकलेले आहात, तुमच्याकडे किती डिग्री आहेत, तुम्हाला किती लोक ओळखतात, हे फारसं महत्वाचं नाही आहे। तुम्ही एक मनुष्य म्हणून कसे आहात, तुम्ही लेकरांना स्वभावाच्या बाबतीत काय देताय, वर्तनाच्या बाबतीत काय देताय, संस्काराच्या काय बाबतीत काय देताय, ही गोष्ट खूप महत्वाची आहे। कारण तुमच्याकडे पाहत पाहत लेकरं मोठे होत असतात आणि आई वडिलांमध्ये जी क्वालिटी असते तीच लेकरांमध्ये उतरत असते। आई वडील चांगले असतील तर बिलकुल अशी शक्यता असू शकते की लेकरं चांगले नसतील, आणि आई वडील जर बरोबर नसतील वागण्यामध्ये बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये धार्मिक नसतील तर मुलांवर त्याचा परिणाम होतो म्हणजे होतो। आणि म्हणून ह्या चार गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात। परंतु आपल्या लोकांचा जर विचार केला, आपल्या म्हणजे काही काही लोकांचा जर विचार केला तर बघा लोक त्रुट्या काढणारेच असतात। आता समजा इथं घर पाहायला किंवा तुम्हाला कार्यक्रमासाठी पवार साहेबाने पवारताईने बोलवलंय, आता कुठे गेलं तर माणसाचा स्वभाव कसा असतो बघा, बहिर्मुखी कसा असतो, मनुष्याचा स्वभाव नैसर्गिकरित्या बहिर्मुखी असतो। कुठे जर आपल्याला बोलवलं कोणी, कुठे जर आपण गेलो तर बऱ्याचदा असंच होते, बहुतेक लोक समजा त्यांना सांगितलं बा मी इथं घर घेतलं, हे घर बांधलंय, समजा पवार साहेबांनी एकदम आता यांना आनंदच होणार, कोणाला आनंद होत नाही। आपल्याकडे जर काही नवीन काम केलं किंवा काही घेतलं तर आनंद होईल की दुःख होईल, कानातलं काही घेतल्यावर आपला कान खाजत राहील की नाही असा, कोणी विचारत की नाही, कोणी विचारत की नाही, गळ्यात काही चेन बिन केली तर असं बाहेर काढेल की नाही, कोण तीन तीनदा बा विचारेल की नाही, विचारेल की नाही, हे साहजिकच आहे ना। नवीन कपडा जरी घेतला तर बा कोणाला अपेक्षा असते, मला विचाराव कुठून घेतलाय, कितीला आणलाय, किती तोळ्याचा आहे, काय काय आहे, पोरगा कुठून आलाय, घर कुठून बनवलंय, कसं बनवलंय, सिमेंट कुठून आणली, हे कुठून आणलं। आता घरात गेलो बघा ते पूजा घर जे आहे पितळेचं, मूर्त्या ठेवल्या त्याच्यामध्ये, अत्यंत सुंदर आहे बघा। बाबासाहेब होते ना आपले, तर बाबासाहेबांकडे सुद्धा पूजा घर होतं बघा। हे धार्मिकतेचा जो विषय सांगितला मी तुम्हाला, चौथा पॉईंट भगवंताने, तर घरामध्ये पूजा घर असलं पाहिजे। तुम्ही इतर समाजाच्या लोकांकडे कधी जाल कधी जात असाल तर त्यांच्याकडे पूजा घर असते बघा, त्याला देवघर म्हणतात लोक, आपण टीकाटिप्पणी करत नाही पण असते लोकांकडे बघा। सकाळही त्याच्यापासून होते आणि संध्याकाळी त्याच्यापासून होते। आपल्याकडे बाबासाहेबांनी दिले फुकटचं सगळं काही, कार्यक्रम झाला पाहिजे म्हणते, पंगत उठली पाहिजे म्हणते, आहेर झाला पाहिजे म्हणते, गिफ्ट दिलं पाहिजे म्हणते आणि विषय संपला, झाला कार्यक्रम म्हणते। हे जर झालं नाही आणि बाकीचं सगळं झालं, कार्यक्रम बरोबर झालं नाही म्हणते, जेवणच दिलं नाही म्हणते आम्हाला, असे म्हणतात लोक। तुमच्या माहितीसाठी सांगतो, चिवरात मी लहानाचा मोठा होतोय, आता अनुभवतोय मी गाव खेड्यामध्ये शहरामध्ये शिकलेल्या लोकांकडे सगळीकडे जाऊन, आणि त्यामुळे लोक त्रुट्या काढणारे फार असतात बघा। आता मी सुरुवातीलाच म्हणालो तुम्हाला की छोट्याशा खेड्यामधून आले बघा, इकडे काम केलं, संघर्ष केला आणि सुंदर असं घर बनवलंय, पण समजा आता कोणी चर्चा करता करता जर म्हटलं तर बरोबर नाही, इथं अशी भिंत बांधायला नव्हती पाहिजे होती ना, अशी खिडकी नव्हती बसवायला पाहिजे होता, इकडून दरवाजा करायला नव्हता पाहिजे होता, आणि प्लॉट अजून मोठा पाहिजे होता। आता हे म्हणणं लय सोपं आहे, आणि ज्याचं त्यालाच गणित माहीत असते काय असते ते घर बांधायचं, तर ज्याचं त्यालाच माहीत असते ना, दुसऱ्याला शहाणपण शिकवणं, दुसऱ्याच्या चुका काढणं लय सोपं आहे। चुका काढण्यामध्ये तर बापा लय माहिर लोक, त्यात आपले का विचारूच नका, कशात चुका काढतील, कोणाच्या चुका काढतील, किती चुका काढतील, त्याची बोंब किती कुठं काय करतील हे सांगूच नका। पुऱ्या किती चांगल्या भाजू द्या, किती चांगल्या तळू द्या, थोडीशी एखादी पुरी समजा तळली नाही तर पोट भरटम जगलेलं असते, आणि जाता जाता म्हणते ती पुरी मला जी आली होती ती बरोबर नव्हती म्हणते, आणि खाल्लंय तर दाबून, गुलाबजामून दाबून खाल्लेत, आणि एखादा गुलाबजामून भिजला नसेल, मुरला नसेल, नेमका तेच आला त्याच्याच वाट्याला किंवा तिच्याच वाट्याला, तर म्हणते काय खरं आहे, एवढं जेवण दिलंय म्हणता तुम्ही तर लय कौतुक करू लागले, आणि मला आलेला गुलाबजामून तर भिजलाच नव्हता, मुरलाच नव्हता, त्याच्यामध्ये तर गोडच नव्हता, बाबा तसंच राहिलं होतं, म्हणजे सारा जीव बाकीच्या गोष्टीत नाही त्या तेवढ्या गुलाबजामून मध्येच। तर नाव ठेवण्यामध्ये काही लोक लय असे माहीर असतात बघा, पण भगवंताने सांगितलं आपण कौतुक करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, कौतुक करता आलं पाहिजे, गौरव करता आला पाहिजे, प्रशंसा करता आली पाहिजे। नाव ठेवणं लय सोपं आहे, कुणाची निंदा करणं लय सोपं आहे, काही त्रुटी काढणं लय सोपं आहे,
परंतु भगवान बुद्ध म्हणाले त्या त्रुट्या होत असतील तर त्या व्यवस्थित करणं, त्याची दुरुस्ती करणं हे मात्र फार मोठी गोष्ट आहे. दुरुस्ती करायला सगळ्यांना जमत नाही. बघा समजा आता कचरा पडलाय तर लोक म्हणतील अहो काय झाडून तर माराव की नाही, तुम्ही झाडून का नाही मारला, असं होईल का, असं होते का, तर असं होत नाही. तर तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो जाता जाता, छोटासा दृष्टांत आहे. प्रवचन झालं पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, जेवण तर तयारच आहे, तो काही विषय येत नाही. आणि तुम्ही काय जेवणासाठी आले नाही बापा, मुख्यच बसू लागले तुम्ही काय काय, जेवण आहे. तर बघा त्रुट्या कसे काढतात लोक. आता यांचं जे कौतुक करत आहे तर कोणाचं असेल तर पोट दुखू शकते. बापा पवार लय जवळचा दिसते भंतेजीच्या, सुषमाबाई लय जवळची दिसते भंतेजीच्या. तसं काही नाही, भंतेजीच्या कोणी जवळचंही नाही, कोणी दूरचंही नाही. भंतेजीकडे समता आहे, ज्याच्यामध्ये गुणवत्ता जी असेल त्याची कौतुक होईलच. बिलकुल गुणवत्ता नाही, क्वालिटी बिलकुलच काही नाही, माझं कौतुक करा. कसं काय करा आणि कराच कसं काय. ज्याच्यामध्ये क्वालिटी असेल त्याचंच कौतुक होईल की नाही, पात्र असतील त्यांचंच होईल की अपात्र असतील त्यांचं होईल. चोराला म्हणेल का कोणी लय दानशूर आहो तुम्ही, म्हणेल का कोणी. आणि दान देण्याला म्हणेल का कोणी अहो काय तुम्ही चोर आहो, म्हणेल का. आणि जे म्हणतील तेच तसे असतात. बघा चांगल्याला वाईट म्हणणारे तेच वाईट असतात, म्हणून चांगल्याला वाईट म्हणतात. वाईटाला चांगलं म्हणणारे जे असतात ते स्वतःच वाईट असतात, म्हणून वाईटाला चांगलं म्हणतात. आपण जसे असतो जग आपल्याला तसं दिसते, हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून बघा एकदा एक पेंटर होता, कलाकार होता. तुम्ही दृष्टांत प्रवचन ऐकत असाल, आपले आपलं युट्यूब चॅनल आहे. आम्ही तुमच्याच इथं राहतो बापा, तुम्ही जे साजापूरवासी असाल तर आम्ही तुमच्या इथंच राहतो परमनंट. मॉनेस्टीचं काम सुरू आहे, आपल्या बोधिवृक्ष लावला ऐतिहासिक बुद्धगयेचा आपल्या इथे. त्याशिवाय भंतेजींचा चैत्याचं काम सुरू आहे. लेणीमध्ये जसा चैत्य असतो, तुम्ही लेण्या पाहिले असतील तर कधी, हुबेहूब तसा चैत्य इथं निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक गाड्या भरू भरू तिथे येतात बघा, दर्शन घेण्यासाठी, वंदन करण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी. हा आपला श्रामनेर संघ 3 महिन्यापासून तिथे त्यागमय जीवन जगत आहे. आम्ही त्यांना ट्रेन करत आहे. तुम्ही आता पाहिलं असेल, वंदना ऐकली असेल तर एका सुरात वंदना म्हणतात बघा. शिस्तबद्ध भिक्षापात्रामध्ये भोजन करतात. अजून येणाऱ्या 10 ऑक्टोबर 2024 पासून 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत 10 दिवसाचं श्रामनेर शिबिर आहे. आणि 20 ऑक्टोबर 2024 ला रविवारी येणाऱ्या आपला कठीण चिवरदानाचा कार्यक्रम आहे, वर्षावा समारोपाचा कार्यक्रम आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्या कार्यक्रमासाठी लोक येणार आहे. तुम्ही सुद्धा सर्वांनी गाववाल्यांनी धम्मसेवा देण्यासाठी तिथे, म्हणजे सेवक म्हणून यावं, पाहुणे म्हणून कोणी येऊ नये. माना पानासाठी तर येऊच नका बापा. आता सांगतो मी, 12 तारखेला विजयादशमीच्या दिवशी गावात येणार आहे मी प्रवचन द्यायला आपल्या. आणि तेव्हा सांगणार आहे आपलं जे बोल खडे बोल आहेत आपले बिलकुल. कारण सुरुवातीला जे काही सांगितलं जाते ते ऐकलं की माणसाच्या लक्षात येते की हा गणित असं असं आहे, आणि नंतर बिघडू नये त्यासाठी म्हणून. तर तो पेंटर फार हुशार होता, एक ते अतिशय सुंदर पेंटिंग करणारा होता. पण त्याने एक दिवस विचार केला, मला तर वाटते मी हुशार आहे फार, पेंटिंग सुंदर करतो, परंतु मी माझी परीक्षा घेतली पाहिजे. भगवंताने सांगितलं बघा, स्वतःची परीक्षा घेत रहा. आपण लोकांना सांगतो आपल्याबद्दल की मी अशी आहे, मी असा आहे वगैरे वगैरे, पण आपली हकीकत आपल्याला माहीत असते. तर आपल्याला आपण विचारलं पाहिजे संध्याकाळी रोज, या वाणीद्वारे कोणतं कर्म केलं, या मनाच्या द्वारे कोणतं कर्म केलं, या शरीराच्या द्वारे कोणतं कर्म केलं, कुशल केलं की अकुशल केलं, पाप केले की पुण्य केलं, की विहारात गेले की नाही गेले, पंचशील पालन केलं की नाही केलं, उपोषित पालन केलं की नाही केलं, भंतेजींची सेवा केली की नाही केली, भोजनादी दान दिलं की नाही केलं, हे सगळं विचारलं पाहिजे ना. विचारलं तर कळेल ना गणित आपल्याला. विचारलंच नाही तर बापा लेप लावू लावू लेप लावू लावू, माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही. तुम्हाला माहित आहे का आम्ही कसे आहोत, तुम्हाला माहित आहे का. असं तर सांगण्यात बापा लय माहिर लोक, तुम्ही नाही तसे, तुमच्यासारखं कोणी नाही आहे. तर म्हणून तो पेंटर असाच होता, फार हुशार होता. पण त्याला वाटलं की बा एक दिवस आपण स्वतःची परीक्षा घेऊ, चेक करू स्वतःला की स्वतः का स्वतःची अदाकारी कलाकारी कशी आहे ते. आणि मग त्याने एक चित्र काढलं, चौकामध्ये ठेवलं आणि त्याच्या खाली मजकूर लिहिला त्यानं की बा ज्याला कुणाला या चित्रात त्रुटी आढळत असतील, चुका दिसत असतील, त्यांनी त्या ठिकाणी अशी फुली करावी. दिवसभर ते चित्र तिथं होतं. संध्याकाळी तो आला, ठेवून गेला होता. संध्याकाळी तो आला आणि त्यानं पाहिलं तर चित्र त्यानं काढलेलं कुठं तरी गेलं होतं निघून, म्हणजे निघून गेलं होतं म्हणजे सगळं खोडून टाकलं होतं. साऱ्या लोकांनी त्रुट्या काढल्या होत्या, फुल्या मारल्या होत्या त्याच्यामध्ये. त्यानं डोक्याला हात मारला, त्यानं ते चित्र घेतलं आणि निघाला घरी.
घरी जाता जाता त्याच्या मनात विचार आला बा काय झालं असेल असं। मी तर स्वतःला लय चांगलं समजत होतो, मी खूप मोठा कलाकार आहे असं समजत होतो, आणि लोकांना त्रुट्या काढायला सांगितल्या, फुल्या करायला सांगितल्या, तर लोकांनी चित्र गायब केलं, एवढ्या फुल्या काढल्या, तर माझं नेमकं काय चुकलं असेल, तर हे माझ्या मित्राला विचारतो। म्हणून जाता जाता रस्त्याला मित्राचं घर होतं त्याच्याकडे गेला आणि त्यानं हकीकत सांगितली, मी सकाळी हे चित्र चौकात ठेवलं होतं, त्याच्या खाली मजकूर टाकला होता, ज्याला कुणाला त्रुटी आढळेल त्याने तिथे फुली करावी, आणि माझ्या चित्राची अशी हकीकत केली। मित्राकडे आणि तसं सांगितल्यानंतर मित्र जरा हुशार होता, मित्र म्हणे काम कर असंच चित्र काढ उद्या आणि तिथेच ठेव, फक्त खालचा मजकूर चेंज कर म्हणे बदल। ते म्हणे काय टाकू, तर ते म्हणे असा मजकूर लिह, मी सांगतो तुला की बा हे वरील चित्र मी काढलेलं आहे, ज्याला कुणाला वरील चित्रामध्ये चूक आढळून येईल, त्रुटी आढळून येईल, त्याने त्याच्या दुरुस्ती करावी। तर तो दुसऱ्या दिवशीचा तोच फोटो संध्याकाळपर्यंत जशा तसा राहिला, कोणच काही केलं नाही, त्याला हातच लावला नाही, कारण खाली वाचायचे वरील फोटो मी काढलेला आहे आणि याच्यामध्ये जी त्रुटी तुम्हाला कुठे आढळेल त्याच्या दुरुस्ती करावी। लोक म्हणायचे बापा आम्ही थोडी पेंटर आहे, आम्हाला थोडी काढता येते चित्र, आणि कुठून काढाव त्याच्यात दुरुस्ती, दुरुस्ती कुठून कराव। तर ते जायचे संध्याकाळी, हे खुश झालं तेच फोटो घेऊन मित्राकडे गेलं, मित्राला म्हणे बापा जादूच झाली। ते म्हणे काय झालं, तर काल हाच फोटो होता, मी काढलेलं चित्र हेच होतं, पण काल तर सगळं गिचड मिचड करून टाकलं, सगळं माझं चित्रच गायब करून टाकलं, आज तेच चित्र होतं, पण कोणं त्याला खोडखाड केली नाही, चिन्ह नाही, काहीच नाही, याचं काय कारण आहे। तर मित्र जरा ज्ञानी होता त्याचा, तुमच्यासारखा, तर मित्र म्हणे गणित सोपं आहे म्हणे। ते म्हणे कसं, चुका काढणं त्रुट्या काढणं हे कोणालाय जमते, आणि लय आवडीनं आणि लय गोडीनं काढतात म्हणे लोक, हे असं करायला पाहिजे होते, तो मोबाईल घ्यायला पाहिजे होता, तो माईक घ्यायला पाहिजे होता, तो साऊंड दुसरा लावायला पाहिजे होता, फॅन दुसरा घ्यायला पाहिजे होता, मंडप दुसरा लावायला पाहिजे होता, कलर वेगळा द्यायला पाहिजे होता, आणि किचन असं बनवायला पाहिजे होतं, आणि खिडकी तशी बनवायला पाहिजे होती, आणि मला जर विचारला असतं तर मी आर्किटेक्चर सांगितलं असता, मला जर विचारला असतं तर मलाही जमते, माझ्या पोरगायाला जमते, बापा विचारूच नका, हे लय लवकर जमते। तर तो मित्र म्हणे चुका काढायला, निंदा काढायला, करायला त्रुट्या काढायला हे फार लोकांना आवडीनं जमते, पण समजा चुका होत असतील, झाल्या असतील, तर त्या दुरुस्त करायला हे कोणाला जमत नाही। फार क्वचित लोक असतात असे की ठीक आहे चुका झाल्या ना, आता दुरुस्त करा, आणि दुरुस्त होत असतील तर कौतुक करा, असं जमवणारे लोक, जमणारे लोक फार कमी असतात, तुम्ही त्यांच्यापैकी असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि म्हणून मी काय, मला काय म्हणायचं आहे, हे तुम्ही त्याच्यासाठी सुज्ञ आहात, आणि म्हणून जीवनामध्ये कधीही कुणाच्याही त्रुट्या काढू नये। ह्या चार गोष्टी ज्या सुरुवातीला सांगितल्या त्या आत्मसात कराव्यात, त्या आपल्या अंगी बाळगाव्यात, त्याचं आचरण करावं, तो स्वभाव आपला तयार करावा, आणि आपल्या जीवनामध्ये तरक्की करावी, मेहनत करावी, जिद्द ठेवावी, धार्मिक बनावं, स्वतःच्या लेकरांवर चांगले संस्कार घालावेत, विहारात येत जात राहावं, सेवा देत राहावी, भिक्षू संघाची सेवा करावी, धम्म देशना श्रवण करत राहावी। आणि म्हणून सुषमाताई अरविंद पवार यांनी आज हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम सम्यक बाळाच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आयोजित केलाय। आपण एवढ्या मोठ्या संख्येने अनेक अनेक ठिकाणावरून आलात, आणि बुद्धपूजा, मंगल मैत्री, गृहप्रवेश आणि ही धम्मदेसना आपण श्रवण केली आहे, तेव्हा पवार परिवाराकडून आजच्या या मंगलमय दिनी जे काही चिवर भोजन आदी दान दिल्या जात आहे, या संपूर्ण दानबलाने पवार परिवाराच्या जीवनामध्ये त्यांना सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो। आज एक घर घेतलंय मोठ्या, या घराचा बंगला तयार हो किंवा अजून दुसरीकडे बंगला तयार हो, आणि बिलकुल संपूर्ण परिवाराची अशी तरक्की होत राहो, प्रगतीचा आलेख त्यांच्या पुढं पुढं आणि वरवर जात राहो, अशा प्रकारची मंगल आणि मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो। भवतो सप्त मंगलम, रखन्तु सप देवता, सप बुद्धानुभावेन, सदा सुखी भवन्तु ते। भवतु सप मंगलं, रखन्तु सप देवता, सप धम्मानुभावेन,
सदा सुखी भवन्तु ते, भवतु सप्तमंगलं, रक्षन्तु सप्त देवता, सप्त संघानुभावेन, सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।